आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा हायटेक बस स्थानकाचे काम युद्धपातळीवर. सदलगा येथे होणार मिनी बस डेपो हुकेरीस, दररोज 240 बस फेऱ्या. चिकोडी तालुक्यातील सदलगा येथे खासदार प्रकाश हुकेरी आणि आमदार गणेश हुकेरी यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या हायटेक बसस्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच ते प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. चिकोडी तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून या पंचक्रोशीत सदलगा शहराकडे पाहिले जाते. सर्वच शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज, पोलीस स्टेशन, नाड कचेरी, नोंदणी कार्यालय आदी या शहरात असल्याने बसस्थानक अपुरे पडत होते. याचा विचार करून खासदार प्रकाश हुकेरी आणि आमदार गणेश हुकेरी यांनी या बसस्थानकाच्या अद्यावतीकरणासाठी 2,50,00,000 रुपयांचा भरीव निधी मंजूर करून घेतला आणि दिनांक 17 फेब्रुवारी रोजी तत्कालीन परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांच्या शुभहस्ते या हायटेक बसस्थानकाचा कोनशिला समारंभ पार पडला. या हायटेक बसस्थानकाचा विस्तार 1 एकर 33 गुंठ्यात असून 2.33 चौरस मीटर जागेत सुसज्ज अशी बसस्थानकाची इमारत असणार आहे. यामध्ये उपहारगृह, वाहतूक नियंत्रण कक्ष, महिला विश्रांतीगृह, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र अशी स्वच्छतागृहे तसेच एक व्यापारी गाळा असणार आहे. बसस्थानकात 12 फलाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे तर स्थानक परिसरात पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधांशिवाय तब्बल 240 बसफेऱ्या या बसस्थानकातून सुरू होणार आहेत. त्यामुळे या अद्यावत बसस्थानकामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. सध्या या बसस्थानकाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल असे मत कंत्राटदाराने व्यक्त केले. महानकर न्यूज साठी सदलगावहून प्रतीक कदम.